या ठिकाणी आपण विश्रांतवाडीतील मुस्लिम दफनभूमीजवळ आहोत। या मुस्लिम दफनभूमीचा जो विषय आहे, जी समस्या आहे, गेले 20-22 वर्ष पेंडिंग आहे। आत्ता या ठिकाणी पुण्याचे जे आयुक्त आहेत त्यांनी या ठिकाणी भेट दिलेली आहे। तर आपण या ठिकाणी सिद्धार्थजी देंडे आहेत, आयुबजी शेख आहेत आणि काही मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेऊया की काय नेमका हा प्रश्न आहे आणि हा प्रश्न कशा प्रकारे सोडवला जाईल आणि यामुळे नागरिकांना काय त्रास होतो आहे। आपल्या सर्वांना माहिती असेल, येरोड्याच्या अलीकडे संपूर्ण वडगाव शहरी मतदारसंघामध्ये येरोडा असेल, पूर्ण प्रभाग 6, प्रभाग 2, प्रभाग 1 या तिन्ही प्रभागांमध्ये एकंदरीत 2.5 ते 3 लाख पॉप्युलेशन आहे। या ठिकाणी जवळजवळ 1 लाख पॉप्युलेशन हे अल्पसंख्याक मुस्लिम समाज, ख्रिश्चन समाज, लिंगायत समाज आणि इतर सगळ्या समाजाची आहे की जे ज्यांची क्रिया जी आहे मृत झाल्यानंतर ते दफन करतात। तर ह्या ठिकाणी कळस विश्रांतवाडीच्या ह्या सर्वे नंबरमध्ये गेल्या 20 वर्षापासून मधुकरजी जक्कल या ठिकाणी नगरसेवक होते, त्यावेळेसपासून त्यांनी पुढाकार घेऊन आणि सर्व समाजाच्या लोकांनी, हुसेनशाह ट्रस्ट असेल किंवा ख्रिश्चन समाजाचे अनेक संघटना असतील, अनेक मस्जिदचे ट्रस्टी असतील, त्या सर्वांनी मिळून गेले 20 वर्ष या ठिकाणी लढा दिला। या ठिकाणी अनेक आंदोलनं झाली, अनेक मोर्चे झाले, एवढंच नाही तर महानगरपालिकेमध्ये GB मध्ये ज्यावेळेस रिझर्वेशन पडत होतं, ज्यावेळेस 2011 महानगरपालिकेच्या DP चं रिव्हिजन चालू होतं, त्यावेळेस देखील सर्व पक्षांनी मिळून या ठिकाणी ताकद लावली आणि या ठिकाणी मुस्लिम आणि ख्रिश्चन दफनभूमीचा प्रस्ताव मान्य केला। DP मध्ये तो आला, रिझर्वेशनमध्ये तो आला। तो आल्यानंतर या ठिकाणी गेल्या 2.5 वर्षापूर्वी मी ज्यावेळेस उपमहापौर होतो त्यावेळेस हुसेनशाह ट्रस्टचे ट्रस्टी रझाकभाई आणि मुस्ताकभाई माझ्याकडे आले, महमूदभाई, त्यांनी सांगितलं की बाबा साहेब हा विषय पेंडिंग आहे तर आपण तो मार्गी लावा। तर मी भूमी जिंदगीच्या अधिकाऱ्यांना त्यावेळेस जे होते त्यांना बोलवून घेतलं, विषय समजून घेतला आणि जे विकसक आहेत त्या विकसकांकडनं आपण ताबा यादी करण्याची प्रक्रिया केली। ताबा यादी कुठल्याही रिझर्वच्या जागेची, आरक्षित जागेची जागा ताबा घेत असताना ती जागा पूर्ण आरक्षित करावी लागते, तिला कंपाऊंडिंग करावं लागतं, म्हणून या ठिकाणी कंपाऊंड वॉलचं भूमिपूजन मी या ठिकाणी करून संपूर्ण कंपाऊंड करून घेतलं। ते घेतल्यानंतर या ठिकाणी ताबे यादी झाली, परंतु ताबे यादी झाल्यानंतर त्याचा दस्त झालेला नाही। गेले 2.5 वर्ष आम्ही प्रयत्न करतो तो दस्त व्हावा, शेवटी सगळ्यांनी प्रयत्न केले आणि आम्ही आयुक्ताच्या दालनामध्ये ह्या 8 तारखेला 8 मेला आम्ही मीटिंग घेतली आणि आयुक्तांनी सिटी इंजिनियर, भूमी जिंदगीचे अधिकारी आणि विकसकांचे आर्किटेक्ट त्यांना बोलवून घेतलं, विषय समजून घेतला आणि त्यांनी सांगितलं की आज मी या ठिकाणी व्हिजिट करतो। ही व्हिजिट शुक्रवारी होणार होती पण अजितदादांची पालकमंत्रीची बैठक असल्यामुळं ती पुढं ढकलली गेली आणि आज त्यांनी ती व्हिजिटची वेळ दिलेली आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी स्वतः येऊन जे विकसकांचं म्हणणं होतं की बा आम्ही जागा द्यायला तयार आहोत, परंतु आमचा जुना लेआउट जो मंजूर झालेला आहे कमिटेड डेव्हलपमेंटमध्ये तो ब्लू लाईनमध्ये येतो आहे, त्याच्यामुळं आम्हाला त्याचा मोबदला काही मिळणार नाही आरक्षित जागा तुम्हाला देण्याचा। तर आम्हाला आरक्षित जागा महानगरपालिकेला दिल्यानंतर आमचं जे लेआउट मंजूर झालेला आहे त्याला आपण मान्यता द्यावी असं त्यांनी विनंती केली। आयुक्त म्हणले मी स्वतः पाहतो, आज येऊन त्यांनी स्वतः साईटवर सगळी पाहणी केली, आपल्या सगळ्यांच्या समक्ष त्यांनी या ठिकाणी शब्द दिला। या मंगळवारी राज्य शासनाकडं, महाराष्ट्राकडं जाऊन UDचे जे शेंडे साहेब आहेत त्यांच्याकडं जाऊन आपले महानगरपालिकेचे आयुक्त आणि सिटी इंजिनियर हे दोघं मिळून वस्तुस्थिती समजून सांगून त्याच्यातनं मार्ग निघेल। आपण सगळेजणं या ठिकाणी मिळून या राज्य शासनावरती देखील आपण या ठिकाणी दबाव आणून तो मंजूर करून घेऊ, जेणेकरून आपल्याला ही जागा ताब्यात मिळेल। ऐश्वर्या राय असतील, अनिल बॉबी टिंगरे असतील, सांगडे असतील किंवा ह्या भागाचे नगरसेवक रेखा टिंगरे असतील, यांनी या ठिकाणी बजेट देखील सगळ्यांनी टाकलेलं आहे, 50 लाख रुपये ताईंनी टाकलेले आहेत आणि ते काम देखील या ठिकाणी त्यांनी एक सीमाभिंतीचं झालेलं आहे, दुसरं जे डेव्हलपमेंटचं काम आहे त्याच्याकरताही ते प्रयत्न करत आहेत। आपण सगळेजण मिळून या ठिकाणी हा विषय जो आहे तो मार्गी लागेल असं मला पूर्ण खात्री वाटते। नमस्कार। गेले 19 वर्ष प्रलंबित असलेला हा प्रश्न हस्तांतराच्या प्रक्रियेपर्यंत येऊन थांबलेला आहे। आम्ही पोटनिवडणुकीमध्ये निवडून आलो 2019 मध्ये, त्यावेळेसपासून आम्ही त्या प्रश्नाला पाठपुरावा करत आहोत। माझे पती आशुतोष जाधव आणि त्यांच्या आधीही आमचे धेंडे साहेब असतील, आयुबभाई असतील, रजाकभाई असतील, हुसेनशाह बाबा ट्रस्ट असेल आणि ख्रिश्चन समाजाचाही मधुकर जक्कल काकांचा ह्याच्यामध्ये फार मोठा
त्यांनी हा सुरू केलेला होता, तो आरक्षणापर्यंत त्यांनी आणून सगळा हस्तांतराच्या प्रक्रियेपर्यंत आणून ठेवलेला प्रश्न आहे. हा दोन्ही समाजाच्या लोकांनी ह्याच्यासाठी खूप कष्ट घेतलेले आहेत आणि बाकीच्याही समाजाच्या लोकांनी ह्याच्यामध्ये खूप योगदान दिलेलं आहे. हा प्रश्न योग हस्तांतराच्या प्रक्रियेपर्यंत येऊन थांबलेला आहे. हे हस्तांतरण लवकरात लवकर व्हावं, कारण कोरोनाच्या महामारीमध्ये पूर्ण ह्या येरोडापासूनचा जो भाग आहे ह्या भागामध्ये जागा उपलब्ध नाही आहेत. आपण पाहतात की पुणे शहरामध्ये ह्या दफनभूमीची जागा अपुरी पडत आहे, तर त्यासाठी लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावा म्हणून आम्ही महानगरपालिकेकडे मागच्या वर्षीपासून पत्र विनंत्या अर्ज करत आहोत. आणि आता आयुक्त साहेबांनी आपल्याला येऊन शब्द दिलेला आहे की येणाऱ्या तारखे मंगळवारी ते मुंबईला जाऊन हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार आहे. काय सांगाल तुम्ही, काय समस्या इथली? सर्वे नंबर 115 विश्रांतवाडी कळस हा मुस्लिम आणि ख्रिश्चन दफनभूमीसाठी 2 एकर जागा हे 2003 मधुकर जक्कल या भागाचे नगरसेवक होते. शेजारच्या भागात मी नगरसेवक होतो. त्या काळामध्ये हा मी विषय सुरू केलेला आहे आणि ते सुरू करत असताना आज 17-18 वर्ष झाले. तर इथून पुढे प्रत्येक जे नगरसेवक या ठिकाणी आले त्यांनी हा प्रयत्न करून आज मिथिला आपण ती जागा हस्तांतर करण्याच्या स्टेजवर आलेलो आहे. फक्त विषय आहे जे हस्तांतर ज्याची जागा आहे जो विकसक आहे त्याला त्याचं कमिटेड डेव्हलपमेंटसाठी जे लेआउट सँक्शन झालं होतं त्याला त्याचं बेनिफिट त्याला मिळायला पाहिजे. ते मिळत नसल्या कारणाने एवढं उशीर झाला आहे. 1.5 वर्षापूर्वी डॉक्टर धेंडे उपमहापौर असताना आम्ही सगळ्यांनी मिळून या ठिकाणी ते सीमा भिंत बांधण्याचा उद्घाटन त्यांच्या हस्ते केलेला होता. ती सीमा भिंतसुद्धा झालेली आहे आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनीसुद्धा सिटी इंजिनियरांनी ते रिपोर्ट या ठिकाणी सादर केलेला आहे. तो पूर्ण रिपोर्ट प्रशांत वाघमारे साहेबांनी पॉझिटिव्ह सादर केलेला आहे. हे हस्तांतर करून या भागात मुस्लिम आणि ख्रिश्चन दफनभूमीसाठी जागा उपलब्ध नाही आहे. डॉक्टर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे एक मोठा लाखभर लोक मुस्लिम ख्रिश्चन समाजाची या भागात आहे. प्रत्येकाला एकतर ख्रिश्चन लोकांना हडपसरला जावं लागतं, मुस्लिम समाजाला येरवड्याला जावं लागतं आणि या करोनाच्या काळामध्ये अनेक मृत्यू झाल्याप्रमाणेमुळे ते सुद्धा कमी पडायला लागलं. तर लवकरात लवकर हा हस्तांतरचा विषय मार्गी लावून ह्या दोन्ही समाजाला ही जागा उपलब्ध करून द्यावी. ह्या विषयावर मागच्या 6 महिन्यामध्ये विकसक असू द्या, कॉर्पोरेशनचे अधिकारी असू द्या, कमिशनर साहेब असू द्या, 4-5 वेळा मिटिंगा झालेत. डॉक्टर साहेब होते, मी होतो, ऐश्वर्य जाधव होते, बॉबी टिंगरे होते. प्रशांत वाघमारे साहेबांकडे हे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे आता हे लवकरात लवकर मार्गी लागण्याचं हा आज आपल्याला कमिशनर साहेबांनी शब्द दिलेला आहे. मंगळवारी ते मंत्रालयात जाऊन ते पॉझिटिव्हली करून घेतील अशी आपल्याला आशा आहे. एवढंच या ठिकाणी सांगतो आणि सर्वांचे मी या ठिकाणी आभार प्रदर्शन करतो. धन्यवाद.